मुंबईत किती जनसागर लोटेल याचा काय अंदाज? 4 करोड पेक्षा जास्त. किती? 4 करोड पेक्षा जास्त. मुंबईचा गल्ले गल्लेत मराठा दिसणार. आज कोर्टाने असं सांगितलंय की 5000 जास्त जनता आपल्या आझाद मैदानावर जमणार नाही आणि तुम्हाला नोटीस बजावावी असं सांगितलंय. काय तुम्हाला वाटतं? न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देईल. पुन्हा एकदा सदावर्तींची याचिका, पुन्हा एकदा पोलिसांकडे आता हा चेंडू गेलाय. तुमचा ह्या सगळी पदयात्रा थांबवण्याची जर वेळ आली तर तुमची काय भूमिका असेल पाटील? कधीच सरकार असं कधीच करणार नाही. गेल्या 6 महिन्यापासून ज्यांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय, अनेक मातब्बर मंत्री, मुख्यमंत्री आणि देशातील नेत्यांनाही त्यांच्या पुढे झुकावं लागलं असे मनोज जरांगे पाटील माझ्या सोबत आहेत. आज त्यांची पदयात्रा पुण्यात पोहोचलेली आहे आणि माझ्या पाठीमागं बघितलं तर तुम्हाला हे सगळं चित्र दिसेल, याचं वर्णन करण्याची गरज नाही. तर पुढेही तितकाच प्रकारे पब्लिक जरांगे पाटलांसोबत पाहायला मिळते. पाटील, हे सगळं लोकांचं प्रेम पाहून तुमच्या मनात काय भावना आहेत हा पहिला प्रश्न. माझी जात एकत्र आली त्याचा प्रचंड मोठा मला आनंद आहे. माझी जात टाकतेने एकत्र आली आणि आता झुंज द्यायला सुद्धा सज्ज झाली. एका हक्कावरती करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र यायला लागला आणि माझा समाज एकजूट झाला याचा मला सगळ्यात जास्त आनंद. अंतरवालीतून निघत असताना तुमच्या डोळ्यात अश्रू होते, नेमके क्या काय भावना होत्या त्यावेळेस तुमच्या मनात? अंतरवालीचा शिव मी 4-4.5 महिने सोडला नव्हता आणि ते सोडल्यामुळे गावाच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझाही हुंदका दाटून आला की आपण गाव 4.5 महिने सोडलं नव्हते. मायबापाची माया आपल्याला या गावानं दिली आणि तिथून चाललो. ही वार्ता आमच्या गोदापट्ट्यात वाऱ्यासारख्या पसरली. 1/2 घंटा 14 ते 15 लाख लोक रस्त्यावरती आले. तिथपासून जे सुरू झालं तर आता पुण्यापर्यंत रस्त्यावरती लाखानं लोक आहेत. मला आशीर्वाद पाठबळ देण्यासाठी गावाचे गाव मी ज्या रस्त्यावर जातोय लाखाच्या संख्येने आसपासचे शेकडो खेडे रस्त्यावर यायला लागले. आपली चिमुकली पल्लवी आणि कुटुंबियांना शेवटचा निरोप काय दिला? निघताना काय तुम्ही त्यांना निरोप दिलाय पाटील? निरोप काहीच नाही ना, शेवटी समाजाला कुटुंब मानलं म्हणल्याच्या नंतर बाकी काय विषय नसतो. पाटील, तुम्ही फार एनर्जी तुमच्यात आहे मात्र तुमची झोप पूर्ण होत नाही. तुमचं कसं, किती तास झोप घेतात पाटील? ते प्रॉब्लेम आहे. रात्री 5:45 पाठचे आणि सूर्य उगून गेला त्यामुळं आंघोळ्या केल्या आणि लगेच कामाला लागलो. आज तर आम्ही लोणावळ्याला जातोच का नाही हे टेन्शन आहे. किती वाजेपर्यंत लोणावळ्यात आपली जाईल याचं काही वेळापत्रक वगैरे काही? आता हे बघा, समाज माझा एकवटला आहे, मला आशीर्वाद द्यायसाठी रस्त्यानं थांबला. मी कसं डावलून जाऊ? माझ्या जागेवर तुम्ही जरी असली तरी समोर आपल्यासाठी थांबलेल्या माणसाला डावलून आपण नाही जाऊ शकत. त्यांची एवढीच इच्छा आहे जाताना याला आशीर्वाद द्यावा किंवा येणे आपल्याला रामराम घालावा, जय शिवराय घालावा, एवढीच समोरच्याची अपेक्षा असते. आणि ते बिचारे मला पाठबळ द्यायसाठी रस्त्यावरती थांबले. मी डावलून कसा जो आता वेळ कसा सांगू शकतो? अभूतपूर्व असं तुमच्या शब्दाला प्रतिसाद देऊन हा जो पब्लिक आहे ही जेथे येत आहे, मुंबईत किती जनसागर लोटेल याचा काय अंदाज? 4 करोड पेक्षा जास्त. किती? 4 करोड पेक्षा जास्त. मुंबईचा गल्ले गल्लेत मराठा दिसणार. आता आम्ही सकाळी वाघोली चंदननगरहून निघालो, आताशी आम्ही येत आलो. सकाळी निघालो 9:30, आता वाजले 8 रात्रीचे, म्हणजे तरी आणखीन आम्ही 11 किलोमीटर आलो, 12 किलोमीटर. आता कधी जातो लोणावळ्याला ते सांगतात नाही का, उद्या संध्याकाळी पोहोचतो. पण मुंबईच्या दिशेने समाजाला भेटल्याशिवाय मी नाही पुढे जाऊ शकतो. हे सगळं पाहून मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांचा काही फोन वगैरे काही तुम्हाला आला का? नाही नाही, काय नाही. तुम्हाला कुठेतरी गांभीर्याने घेतलं जात नाही असं चित्र दिसतंय. पाटलांचा काय इशारा या सरकारला? मला नाही घेतलं गांभीर्याने, चालतंय ना, माझ्या समाजाला घेतलं पाहिजे. पण तुम्ही गांभीर्याने घेतलंय का सरकारला? आता त्यांना कळत ना मुंबईत गेल्या. माझा एक शेवटचे काही प्रश्न आहेत पाटलांचा, शेवटचा काय इच्छा आहे, गल्ली ते दिल्ली? नाही, गल्ली ते फक्त मुंबई. गल्ली ते फक्त मुंबई. काय सांगाल सरकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना? सांगायचं काहीच नाही, तिथं गेल्यावर आपोआप त्यांना कळत आहे काय, सांगायचं काय करेल. आज कोर्टाने असं सांगितलंय की 5000 जास्त जनता आपल्या आझाद मैदानावर जमणार नाही आणि तुम्हाला नोटीस बजावावी असं सांगितलंय. काय तुम्हाला वाटतं? न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देईल. न्यायाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे. कोणी जरी काही केलं असलं, न्यायदेवतेने जरी आम्हाला निर्णय काय दिला असेल आम्ही तो वाचला नाही. वाचल्याच्यानंतर मग अधिकृतपणानं बोलू. पण आमचेही वकील जातील, आमचेही वकील
आमचंही म्हणणं न्याय मंदिर ऐकून आम्हालाही न्याय दे, प्रत्येकाला न्यायदान करण्याचं काम न्याय मंदिर करतं, त्यामुळं घाबरण्याची काही गरज नाही, कारण आम्ही शांततेत चाललो, लोकशाहीनं संविधानानं तो अधिकार दिला। पुन्हा एकदा सदावर्तींची याचिका, पुन्हा एकदा पोलिसांकडे आता हा चेंडू गेलाय, तुमचा ह्या सगळी पदयात्रा थांबवण्याची जर वेळ आली तर तुमची काय भूमिका असेल पाटील? कधीच सरकार असं कधीच करणार नाही, शांततेचं आंदोलन हे अमर उपोषणाचा समाज चाललाय आणि कायदेशीर योग्य मागणी करण्यासाठी चाललाय, असं कदापि होणार नाही। आम्हाला सुद्धा न्याय सरकार देईल आणि न्याय देवताही देईल, न्याय मंदिर सुद्धा देईल। अनेकांकडून बोललं जात आहे, आज एक नेते बोलले की घातपाताची शक्यता आहे आणि या आंदोलनाला संघ आणि भाजपचा पाठिंबा आहे असं त्यांच्याकडून बोललं गेलं। पाटील तुमच्याबद्दल असं कुठं असतं का, असं कुठं असतं का, त्यांचा उलटा खेळ चालू आहे सध्या, त्यो त्यांना म्हणतो त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यो म्हणतो यांचा पाठिंबा आहे, त्यांचा त्यांना मिळायला गाणं। काही जण म्हणतात पवारांचा पाठिंबा, काही जण म्हणतात एकनाथ शिंदेचा, काही म्हणतात फडणवीसांचा, तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे? या जनसागराचा, या जनसागराचा, ह्या मालक आहे आपला आणि हे पाठिंबा आहे, याच्या बळावर चांगल्या चांगल्याला जर अडवला फडवला असला काही प्रयत्न केला ना, चांगल्या चांगल्याला भुईसपाट करते। पाटील, अनेक दिग्गज मराठा नेत्यांच्या पण पदरी एवढा आशीर्वाद घेण्याचं मिळालं नाही ते सौभाग्य तुम्हाला लाभलंय, ते नेते काही खासगीत बोलत असताना तुमच्याबद्दल टीका करतात, त्यांना तुमचं काय म्हणणं आहे? त्याला काय सांगायचं, त्याला काय सांगायचं म्हणण्याला, मी नशिबाने की मी या जातीत जन्म घेतला आणि ही जाती एकवटली, मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या जातीचा की मला हे प्रेमाचं वैभव मिळालं, माझं नशीब मोठं आहे, म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत जीव जाईपर्यंत मी समाजासाठी प्रयत्न करणार आणि मरेपर्यंत समाजासाठीच लढणार। पाटील, असं कधी वाटलं होतं का की महाराष्ट्र तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल? पाटील लेकरो हे कोणाला नाचतील म्हणते, लेकरो हे आणि जीव जाईपर्यंत जीवाची पर्वा न करता लढतो आणि लढत राहणार या जातीसाठी, गोळ्या जरी छातीवर आल्या तर या जातीला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच सुद्धा मग आटणार नाही। तर हे होते मनोज जरांगे पाटील, मला पाठिंबा कोण देतं काय देतं तर त्यांनी सांगितलं, कोणी काही बोलत असेल मात्र जोपर्यंत जनता जनार्दन माझ्या सोबत आहे तोपर्यंत मनोज जरांगे पाटील कुणापुढे झुकणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे परत येणार नाही असा निर्वाणीचा इशारा सरकारला जरांगे पाटलांनी या निमित्ताने दिला आहे। विष्णू झाना, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे।